नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर प्रमोद नागोराव मगर, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचं एकात्मिक व्यवस्थापन व कीडनाशकांचा सुरक्षित वापर या विषयावरती हा छोटासा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. त्या अनुषंगानं मी सर्वांचं इथे स्वागत करतो. मला असं वाटतं या कार्यक्रमाला जास्तीत जास्त शेतकरी बंधू जुळतील. शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहीत आहे की 2017 साली कापूस पिकामध्ये गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत संपूर्ण विदर्भामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, तसेच जे काही इतर राज्य आहेत त्यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात यासारख्या राज्यांमध्ये सुद्धा या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाला. गुलाबी बोंडअळीचं एकात्मिक व्यवस्थापन हे आपण यशस्वीरित्या 2018 सालीसुद्धा केलं आणि 2019 साठीसुद्धा आपण गुलाबी बोंडअळीचं कमी खर्चिक व्यवस्थापन करण्यामध्ये यशस्वी राहिलो. परंतु आपण बघतोय की सध्या आपली जी कपाशी आहे ही 50-55 दिवसाची आहे, पात्या फुलं लागायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव या पात्यांवरती, विशेषतः फुलांवरती, ज्याला आपण रोजेटी फ्लावर्स किंवा डोमकळ्या म्हणतो, या डोमकळ्यावरती गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला आर्थिक नुकसान पातळीच्या वरती बऱ्याच ठिकाणी पाहण्यास मिळालेला आहे. त्या अनुषंगानं या गुलाबी बोंडअळीचं कमी खर्चिक व्यवस्थापन आपण कसं करू शकतो त्याविषयी हे मार्गदर्शन मी आपल्याला करण्याचा प्रयत्न करतो. शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहीत आहे की गुलाबी बोंडअळी हिचं उगमस्थान भारत आणि पाकिस्तान, म्हणजेच विशेष करून आशिया खंड, या गुलाबी बोंडअळीसाठी अतिशय उत्तम असं पोषक वातावरण तिला इथे आहे. गुलाबी बोंडअळीचा पतंग हा लेपिडोप्टेरा गणामध्ये मोडतो आणि जिलेचिडी कुटुंबामध्ये मधील हा कीटक असून निशाचर कीटकाच्या वर्गामध्ये मोडणारा हा कीटक आहे. गुलाबी बोंडअळीचा आयुष्यक्रम जर आपण लक्षात घेतला तर गुलाबी बोंडअळीच्या आयुष्यामध्ये अंडी, अळी, कोश व प्रौढ अवस्था अशा 4 अवस्था आहेत आणि एकंदरीतच 3 ते 6 आठवड्यामध्ये या गुलाबी बोंडअळीचं एक जीवनक्रम, एक पिढी पूर्ण होते. सर्वसाधारणपणे नर गुलाबी बोंडअळीचं मादी पतंगाशी जेव्हा मिलन होतं तेव्हा प्रत्येक मादी तिच्या संपूर्ण आयुष्यक्रमामध्ये 150 ते 200 अंडी घालते आणि बऱ्याचदा ही हा जो अंडी घालण्याचा जो काळ असतो हा रात्रीच्या वेळी अलग अलग किंवा छोट्या समूहामध्ये लांबुडकी चपटी किंवा पांढऱ्या रंगाची अंडी या गुलाबी बोंडळीची मादी ही घालत असते. अळीची प्रथम अवस्था ही पांढुरकी असते आणि डोकं हे तपकिरी रंगाचं असतं. परंतु कालांतरानं जशी जशी अळीची वाढ पूर्ण होते तेव्हा या अळीचा रंग हा गुलाबी होतो आणि म्हणून आपण या बोंडअळीला गुलाबी बोंडअळी असं म्हणतो. गुलाबी बोंडअळीच्या बाबतीमध्ये जी कोशावस्था आहे ही पालापाचोळ्यामध्ये किंवा मातीमध्ये आणि बऱ्याच वेळेला आपल्याला सरकीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. या गुलाबी बोंडअळीला एक देवाचा वरद असतं आहे की ही अप्रतिकूल शीत तापमानामध्ये अन्नपानांशिवाय कुठेही म्हणजे स्थलांतर न करता 5 ते 6 महिन्यापर्यंत सुप्त अवस्थेमध्ये जिवंत राहू शकते. गुलाबी बोंडअळीचा जो पतंग आहे तो आकाराने लहान असतो, गर्द बदामी रंगाचा असतो आणि पंखावर बारीक बारीक असे काळे ठिपके आपल्याला पाहायला मिळतात. एक कीटकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मादी पतंग हा नरांपेक्षा जास्त आयुष्य व्यतीत करत असतो आणि आपण जर बघितलं की एकंदरीत या गुलाबी बोंडअळीच्या आयुष्यक्रमावर आपण जर बोलायचं झालं तर ज्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अवस्था आहेत तर अंडी अवस्था ही साधारणतः 3 ते 6 दिवसांची आहे. अळी अवस्था 9 ते 14 दिवसांची आहे. एक साधारणतः 5 इन्स्टार म्हणजे अळीच्या 5 उपअवस्था आपल्याला गुलाबी बोंडअळीमध्ये पाहायला मिळतात. ही अळी अवस्था 9 ते 15 दिवसांची असते. त्यानंतर ह्या ज्या अळ्या आहेत, पूर्ण वाढलेल्या अळ्या, ह्या कोश अवस्थेमध्ये जातात आणि 8 ते 12 दिवसांची कोश अवस्था त्यांची असते. त्यानंतर एक साधारणतः 5 ते 12 दिवसांची प्रौढ अवस्था असते.
आणि जेव्हा नराचं आणि मादीचं मिलन होतं, मी जसं आपल्याला सांगितलं की प्रत्येक मादी तिच्या आयुष्यक्रमामध्ये साधारणतः 150 ते 200 अंडी ही घालत असते, आणि त्यामुळं आपल्याला या गुलाबी बोंडअळीचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. कारण एका अळीपासून 200 अळ्यांचा जन्म हा आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्या अनुषंगानं या गुलाबी बोंडअळीचा आयुष्यक्रम आपण समजून घेतला. आता आपल्याला माहीत आहे की कापूस पीक हे साधारणतः 50-55 दिवसाचं, कुठे कुठे 1-2 महिन्याची सुद्धा कपाशीचं पीक झालेलं आहे. अशा ठिकाणी कपाशीला पात्या फुलं लागायला सुरुवात झालेली आहे, आणि या फुलांचं जर आपण बारकाईनं निरीक्षण केलं तर आपल्याला गुलाबी बोंडअळीचं अतिशय कमी खर्चामध्ये प्रभावी असं व्यवस्थापन या पिकाच्या अवस्थेमध्येच आपल्याला करता येऊ शकतं. मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर कीड सर्वेक्षण. कारण जर आपण कीड सर्वेक्षण जर व्यवस्थित केलं तर गुलाबी बोंडअळीचं प्रभावी व्यवस्थापन करणं आपल्याला शक्य आहे. मग ह्या ज्या डोमकळ्या आहेत, या डोमकळ्यांना कसं ओळखायचं? साधारणतः आपल्या कपाशीच्या झाडाला जी लागलेली फुलं आहेत ती अर्धवट उमललेली, गुलाबाच्या कळीसारखी बंद झालेली फुलं असतील, तर अशा फुलांचं आपण बारकाईनं निरीक्षण करणं गरजेचं आहे. अशा फुलांमध्ये गुलाबी बोंडअळीची अळी अवस्था आपल्याला पाहायला मिळू शकते. आता एक आपण उदाहरणादाखल जर या गुलाबी बोंडअळीचं प्रादुर्भाव एवढा मोठ्या प्रमाणात का होतो हे जर आपण गणित समजून घेण्याचा प्रयत्न केला तर एक आपण उदाहरण घेऊया. आपण एका शेतामध्ये गेलेलो आहोत, त्या कपाशीच्या झाडांना आता फुलं लागत आहेत. मग जेव्हा आपण कपाशीच्या झाडांना फुलं लागलेली बघू तेव्हा एका एकर क्षेत्रामध्ये फक्त 10 फुलं आपल्याला अर्धवट उमरलेली, डोम कळीसारखी किंवा गुलाबाच्या कळीसारखी बंद झालेली जर आढळली तर अशा वेळेला त्या 10 फुलांमध्ये एक एक गुलाबी बोंडळी आहे. प्रति फुलामध्ये एक एक बोंडळी आहे. कालांतरानं अळी अवस्था पूर्ण होते. त्या 10 फुलांमधील 10 अळ्या कोशावस्थेमध्ये जातात. कोशावस्थेत गेल्या की मग त्या प्रौढ अवस्थेमध्ये जातात. प्रौढ अवस्थेमध्ये गेलं की कीटकांमध्ये एकास एक लिंग गुणोत्तर प्रमाण आहे. म्हणजे त्या 10 फुलांमधून त्या 10 अळ्यांपासून 10 पतंग होतात. त्या 10 पतंगामधले 5 नर आणि 5 मादी, ढोबळ मानाने आपण समजूयात, जेव्हा 5 नरांचं 5 मादीसोबत मिलन होतं तेव्हा प्रत्येक मादी 200 अंडी घालते. 5 × 200 हे जर आपण गणित लावलं तर एका महिन्याच्या कालावधीमध्ये 1000 अळ्या आपल्याला या 10 फुलांपासून झालेल्या दिसतात. त्यानंतर ज्या 1000 अळ्या या 10 फुलांपासून झाल्यात एका महिन्याच्या कालावधीनंतर, परत त्या 1000 अळ्यांचे 1000 कोश, 1000 कोशांचे 1000 प्रौढ पतंग, प्रौढ पतंगांचे 500 नर आणि 500 मादी, जेव्हा 500 नरांचं 500 मादीसोबत मिलन होईल प्रत्येक मादी 200-200 अंडी घालणार, कारण तिची अंडी घालण्याची क्षमता काही कमी होणार नाही. 500 × 200 एकंदरीत 1,00,000 अळ्या 2 ते 2.5 महिन्याच्या कालावधीनंतर आपल्याला कापूस पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या पाहायला मिळतात. म्हणून या डोमकळ्यांचं बारकाईनं निरीक्षण करणं अतिशय गरजेचं आहे, आणि ह्या डोमकळ्या जर आपण वेळीच ओळखू शकलो तर आज ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच आपण येणाऱ्या येऊ घातलेल्या 1,00,000 अळ्यांचं व्यवस्थापन या अशा ओळखून नष्ट केलेल्या डोमकळ्या जर आपण तोडून नष्ट केल्या तर आपल्याला करता येऊ शकतं. हे गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण कीडनाशकांवर जास्त विसंबून राहतो आणि आपल्याला असं वाटतं की कीडनाशकं फवारली म्हणजे ह्या कीड येणार नाहीत. परंतु एक आपण जर विचार केला तर प्रत्येक शेतकरी आपलं कापूस पीक 30-35 दिवसाचं झालं की या रासायनिक कीडनाशकांच्या किंवा वेगवेगळ्या रसायनांच्या फवारण्या सुरू करतात. तरीसुद्धा या शेतकऱ्यांना शेतामध्ये कापूस पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या किडे असू द्यात, ज्यामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, त्याचबरोबर ज्या बोंडअळ्या आहेत त्यांचा प्रादुर्भाव आपल्याला का पाहायला मिळत असेल, तर या कीडनाशकांचा वारंवार वापर केल्यामुळं या किडींमध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होत आहे, आणि ती प्रतिकार क्षमता एवढी प्रचंड प्रमाणात निर्माण होत आहे की ही कीडनाशकंसुद्धा आता या किडींच्या पचनी पडायला लागली आहेत. त्यामुळं आपल्याला रासायनिक कीडनाशकांचा वापर हा कमीत कमी करून इतर ज्या काही कीड व्यवस्थापन पद्धती आहेत त्या पद्धतींचा अवलंब करून अतिशय शेवटचा पर्याय म्हणून या रासायनिक कीडनाशकांचा वापर जर आपण केला तर मित्र हो, निश्चितपणे अतिशय कमी खर्चामध्ये आपण गुलाबी बोंडअळीचं व्यवस्थापन हे वेळीच करू शकतो. आता आपण या गुलाबी बोंडअळीचा आयुष्यक्रम बघितला.
आणि डोमकळ्यांचं महत्त्व सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. आपण ते व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये जेव्हा बघू तेव्हा मी त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. परंतु एकंदरीतच या गुलाबी बोंडळीचा नुकसानीचा प्रकार किंवा त्याची नुकसानीची जर लक्षणं आपण जर बघितली तर मादी पतंग कवळ्या पात्यांवरती, फुलांवरती किंवा बोंडांवरती अंडी घालते आणि चपटी लांबुळकी ही अंडी असतात. कवळं 15 दिवसाचं जे बोंड आहे हे अंडी घालण्यासाठी मादीला खूप पसंतीचं लागतं. अशा कोवळ्या बोंडामध्ये ह्या गुलाबी बोंडळ्या गुलाबी बोंडळीचे पतंग मादी पतंग अंडी घालतात आणि अंडी घातल्यानंतर 3 ते 6 दिवसानंतर त्या अंडीतून पिल्ले बाहेर पडतात, अळ्या बाहेर पडतात आणि नंतर त्या अळ्या पात्या फुलं हिरव्या बोंडांवरती उपजीविका करतात. आणि जेव्हा या अवस्थेमध्ये जेव्हा पात्या फुलं आपल्या कपाशीला लागत आहे, जेव्हा या अळीचा डंख या पात्यांना फुलांना लागतो तेव्हा या पात्यांची आणि फुलांची गळ आपल्याला पाहायला मिळते किंवा अर्धवट उमललेली गुलाबाच्या कळीसारखी जी फुलं आहेत त्याला आपण डोमकळी म्हणतो तशी आपल्याला पाहायला मिळतात. हिरव्या व उमललेल्या बोंडांवरती जेव्हा प्रादुर्भाव हा वाढलेला असतो किंवा या गुलाबी बोंडळीची एक पिढी पूर्ण होते तेव्हा अशा हिरव्या व उमललेल्या बोंडांमध्ये आपल्याला निकास छिद्र एक छिद्र पाहायला मिळतं की ज्यातून ही अळी कोशावस्थेमध्ये जाण्यासाठी बाहेर पडते. आणि या प्रादुर्भावाची तीव्रता जर जास्त असेल तर एका बोंडामध्ये आपल्याला 10 ते 12 सुद्धा अळ्या पाहायला मिळतात. आणि सर्वसाधारणपणे या गुलाबी बोंडळीचा जो प्रादुर्भाव झाला असेल तर त्या बोंडामध्ये मग बुरशीचं संक्रमण होतं, रुईची जी प्रत आहे पोत आहे ती खराब होते, बऱ्याच वेळेला ही बोंडं सडतात सुद्धा आणि त्याचबरोबर ही जी प्रादुर्भावग्रस्त बोंडं आहेत ती परिपक्व न होताच ती फुटतात. आणि जेव्हा आपण कापूस मार्केट ॲडला देतो तेव्हा जो काही कापूस आहे त्या कापसामध्ये जी सरकी आहे त्या सरकीचं नुकसान झालेलं असतं. मग उगवण शक्ती असेल किंवा मग तेलाचं प्रमाण असेल, या तेलाच्या प्रमाणामध्ये सुद्धा या गुलाबी बोंडळीच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला घट पाहायला मिळते. एकंदरीतच गुलाबी बोंडळीच्या प्रादुर्भावाची लक्षणं आपण बघितली. परंतु या गुलाबी बोंडळीची प्रादुर्भावाची कारणं जर आपण बघितली तर त्यामध्ये बऱ्याच अशा काही चुका आहेत की ज्या आपण कळत नकळत करतो आणि त्यामुळंच या गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव आपल्याला बीटी कापसामध्ये कापूस पिकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. शेतकरी बंधूंनो, आपलं कपाशीचं पीक आपण 2017च्या आधी हंगामाबाहेर घेत होतो. पिकाचा कालावधी हा आपण 12 महिन्यांपर्यंत वाढवलेला होता. एक साधारणतः 6 ते 7 महिन्याचं पीक आपण 11 ते 12 महिने घेत होतो आणि वर्षभर या किडींना खाद्य अन्न उपलब्ध होत होतं, ह्या वनस्पती उपलब्ध होत होत्या आणि त्यातूनच त्यांची जी संख्या आहे ती वाढत होती. जेव्हा आपण कापूस काढतो आणि तो मार्केट यार्डला किंवा जिनिंगला विकतो तेव्हा या जिनिंग कारखान्यामध्ये हा जो कच्चा कापूस आहे तो जास्त काळपर्यंत साठून जर राहिला किंवा तसाच जर पडून राहिला तर त्या सरकीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की गुलाबी बोंडळीची अळी अवस्था ही सुप्त अवस्थेमध्ये असते आणि ती तशीच तिथे जिवंत राहते. आणि कालांतरानं जेव्हा मग जून महिना येतो, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्यातून हे पतंग बाहेर पडतात आणि नंतर ते पतंग मग जिथे कुठे रानामध्ये जंगलामध्ये रानटी कपाशीचे झाडं असतील किंवा आपल्यापैकीच काही शेतकऱ्यांनी पूर्व हंगामी कपाशीची लागवड केलेली असेल किंवा काही शेतकऱ्यांनी हंगामाबाहेर कपाशीचं पीक घेतलेलं असेल तर अशा पिकांवरती हे जे सुसायडल पॉप्युलेशन आहे ते या अशा झाडांवरती उपजीविका करतं. आणि त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं कारण या गुलाबी बोंडळीच्या प्रादुर्भावाचं आहे असं मला वाटतं की एकच एक पीक वर्षानुवर्ष आपण घेत आलेलो आहे. विदर्भामध्ये विशेषतः यवतमाळ, बुलढाणा, अकोला जिल्ह्यामध्ये कापूस पीक हे पांढरं सोनं आहे आणि या पांढऱ्या सोनाची लागवड वर्षानुवर्ष केली जाते. पिकांची फेरपालटही केल्या जात नाही आणि त्यामुळं या बीटी कपाशीमध्ये सुद्धा या गुलाबी बोंडळीला मोठ्या प्रमाणात प्रतिकार क्षमता निर्माण होताना दिसत आहे. पूर्व हंगामी कपाशीची लागवड साधारणतः एप्रिल मे महिन्यामध्ये जर केली तर अशा वेळेला या गुलाबी बोंडळीला ते पोषक वातावरण राहतं. जी आपण बीटी कपाशीची वानं वापरतो आपल्याला माहीत आहे जे काही आपलं कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र आहे त्यापैकी 95% जास्त क्षेत्रावर बीटी कपाशीची लागवड केली जाते. आणि मुळातच बीटी कपाशीचे जे वानं आहेत ते अमेरिकन कपाशी म्हणजे अमेरिकन कपाशी आहे आणि त्या अमेरिकन कपाशीवरती देशी वानाच्या तुलनेमध्ये आपल्याला जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळतो.
2017 पूर्वी किंवा 2017 पर्यंत आपण जास्त कालावधीच्या संकरित वाणांची लागवड करत होतो आणि त्यातूनच या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा वाढत राहिला. किडीच्या वाढीसाठी मी आपल्याला सांगितलं की सतत खाद्य पुरवठा किंवा त्यांना ज्या आवश्यक वनस्पती आहेत त्या उपलब्ध राहतात, त्याच्यातून त्यांची संख्याही वाढत राहते. 20% आश्रय पीक ज्याला आपण रेफ्युजी नॉन बीटी कपाशी म्हणतो त्याची लागवड न करणं हे सुद्धा एक प्रमुख कारण या गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचा आपल्याला पाहायला मिळेल. या सर्व कारणांची आपण माहिती घेतल्यानंतर एक कारण मला असं वाटतं महत्त्वाचं आहे की जर आपण एखाद्या सजीवाचं जीवन जर धोक्यात आणलं तर एक गहन निवडक दबाव या किडींमध्ये किंवा या सजीवांमध्ये प्राण्यांमध्ये निर्माण होतो आणि ते या जे काही गोष्टी किंवा जे काही दबावतंत्र आपण त्यांच्या विरोधात वापरतो त्याच्या विरोधामध्ये ते प्रतिकारक क्षमता निर्माण करतात आणि त्यामुळं या गुलाबी बोंडअळीमध्ये गहन निवडक दबाव निर्माण झालेला आहे आणि त्यातून त्यांच्यामध्ये प्रतिकारक क्षमतासुद्धा निर्माण झालेली आहे. पात्या फुलं कोवळ्या बोंडांमध्ये निसर्गतःच बी टी विषयाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळतं, कारण जी पात्या आहेत फुलं आहेत कोवळी बोंड आहेत त्यामध्ये त्या प्रमाणामध्ये बी टी विषयाचं प्रमाण नसतं आणि त्यातूनच हळूहळू का होईना या गुलाबी बोंडअळीने प्रचंड प्रमाणात प्रतिकारक क्षमता या कापूस पिकात बी टी कापसामध्ये निर्माण केलेली आहे. जर वातावरणाशी संबंधित जर आपण प्रादुर्भावाची कारणं जर बघितली तर त्यामध्ये साधारणतः ऑगस्ट महिन्यापासून पुढे जेव्हा सकाळचं तापमान म्हणजे दुपारचं तापमान व संध्याकाळचं तापमान यामध्ये 10 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जर जास्त तफावत असेल तर अशा वेळेला हे वातावरण या गुलाबी बोंडअळीसाठी पोषक राहतं आणि त्यामुळेसुद्धा या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. बरेच शेतकरी मोनोक्रोटोफॉस इमिडाक्लोप्रेड ॲसिफेट किंवा मग फिप्रोनील यासारख्या कीडनाशकांच्या वारंवार फवारण्या करतात. काही संयुक्त कीटकनाशकं आहेत किंवा वेगवेगळ्या रसायनांचं मिश्रण करून कीटकनाशकामध्ये ते टाकून फवारण्या केल्या जातात. त्यामुळं काय होतं की कपाशीच्या पिकाला पात्या फुलं लागण्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये वाढ होते. पात्या फुलं जास्त दिवस उपलब्ध राहतात आणि त्यातूनच या किडीला संधी मिळते आणि किडीचा प्रादुर्भाव हा वाढायला सुरुवात होते. आणि ही सर्व जी कारणं आपण बघितली तर ही गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाची प्रमुख कारणे आहेत. आणि या गुलाबी बोंडअळीचं नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर ते फक्त रासायनिक कीटकनाशकांच्या भरोशावर राहून होणार नाही. त्यासाठी आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणं अतिशय गरजेचं आहे. आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती म्हणजे काय, तर ज्या काही वेगवेगळ्या कीड व्यवस्थापनाच्या पद्धती आहेत त्यामध्ये पारंपरिक पद्धती, मशागतीय पद्धती, काही यांत्रिक पद्धती आहेत, काही जैविक कीड नियंत्रणाच्या पद्धती आहेत, त्याचबरोबर काही रासायनिक कीडनाशकांचा वापर करून किडींचं व्यवस्थापन करण्याच्या पद्धती आहेत. या सर्व एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब जर आपण केला आणि किडीचं जर सर्वेक्षण आपण केलं तर निश्चितपणे आपल्याला गुलाबी बोंडअळीचंच काय तर कोणत्याही किडीचं व्यवस्थापन कमी खर्चामध्ये आपल्याला करता येऊ शकतं. मग आता या एकात्मिक कीड व्यवस्थापनाचीच आवश्यकता काय असा आपल्याला प्रश्न पडत असेल, कारण आपण महागातली महाग कीडनाशकं वापरतो. मला असं वाटतं की काही कीडनाशकं खूप प्रचलित आहे शेतकऱ्यांमध्ये, ज्यामध्ये मोनोक्रोटोफॉस असेल, ॲसिफेट असेल, फिप्रोनील असेल, क्लोरनट्रॅनिलीप्रोल असेल, फ्लुबेंडियामाइड असेल, इंडॉक्झॅकार्ब असेल, इमॅमेक्टिन बेन्झोएट असेल, यासारखी निरनिराळी कीडनाशकं म्हणजे शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहेत आणि त्यांचा वापर या पिकांवरती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसतो. तर मग या एकात्मिक कीड व्यवस्थापनाचं एवढं महत्त्व काय, कारण एवढी महागडी कीडनाशकं वापरूनसुद्धा किडींचं व्यवस्थापन मिळत नाही. मग या एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने कसं आपल्याला किडीचं व्यवस्थापन मिळेल हा प्रश्नसुद्धा आपल्या मनामध्ये येत असेल. परंतु सद्य परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की कीडनाशकांचा दुष्परिणाम आपण पेपरमध्ये न्यूज चॅनलमध्ये नेहमी ऐकतो की या कीडनाशकांचे दुष्परिणाम काय आहेत. आत्ताच आपण बघतो की भारत सरकारने नुकतीच 27 कीडनाशकांवरती बंदी घातल्याचा निर्णय तो म्हणजे विचाराधीन आहे. त्यामुळं आपल्याला सर्वांना माहीत आहे की या कीडनाशकांचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर, या वातावरणावर, पर्यावरणावर आणि इतर जे काही
प्राणी आहेत त्यांच्यावर ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या कीडनाशकांचा वारंवार वापर केल्यामुळं किडींच्या प्रतिकारक क्षमतेमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होताना आपल्याला दिसते. आणि या किडीच्या प्रतिकारक क्षमतेमध्ये झालेली वाढ मला असं वाटतं की ती नियंत्रणात आणणं आता आपल्यासाठी थोडं अवघड होत आहे. एकंदरीतच या रासायनिक कीडनाशकांचा किंवा रसायनांचा वापर जो वाढत आहे त्यामुळं या रसायनांवरील जो खर्च आहे तो सुद्धा आपला वाढत आहे. पीक संरक्षणावरील वाढलेला खर्च, त्यामुळं आपण पिकांचं कितीही उत्पादन घेतलं तरीसुद्धा तो खर्च आपल्याला परवडणारा वाटत नाही. ते जे उत्पन्न आहे ते आपल्याला परवडणारं वाटत नाही. म्हणून एकात्मिक कीड व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. आता एकात्मिक कीड व्यवस्थापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला आपल्या पिकाशी बोलावं लागणार, आपल्याला कीड सर्वेक्षण करावं लागणार, किडींची ओळख करून घ्यावी लागणार, मित्र कीटक कोणते आहेत, किडीचा नुकसानीचा प्रकार काय आहे, खरंच किडीचा जो नुकसान आहे त्याची आर्थिक बाजू आहे का, म्हणजे एखाद्या किडीने आपल्या पिकावर आलेली आहे तर त्यातून खरोखर आपल्याला नुकसान संभवतं का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य त्या कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करणे म्हणजेच कीड सर्वेक्षण करणे आहे असं मला वाटतं. आता त्यामध्ये कापूस पिकामध्ये गुलाबी बोंडळीचं जर आपल्याला सर्वेक्षण करायचं असेल तर आपल्याला डोबळमानानं जे काही आपलं क्षेत्र असेल त्यापैकी एक एकर क्षेत्र निवडायचं, नागमोडी पद्धतीनं 20 झाडं निवडायची, त्यामध्ये त्या त्या पिकाच्या अवस्थेनुसार, समजा आपल्या पीक आता समजा पात्या फुलांच्या अवस्थेमध्ये असेल तर 20 झाडांवरील पात्या फुलांची संख्या मोजा, किंवा मग 20 झाडांवरील प्रत्येक झाडावरील एक एक पाते फूल तोडून त्याचं बारकाईनं निरीक्षण करा, त्यामध्ये किती फुलांमध्ये किती पात्यांमध्ये किंवा किती बोंडांमध्ये आपल्याला गुलाबी बोंडळी दिसते, साधारणतः 20 बोंडांपैकी एक बोंडामध्ये किंवा दोन बोंडामध्ये गुलाबी बोंडळी जर आपल्याला आढळत असेल तर ही तिची आर्थिक नुकसानीची पातळी आहे. ढोबळमानानं 5-10% प्रादुर्भावग्रस्त पात्या फुलं बोंड हे जर आपल्याला आढळत असतील तर ही गुलाबी बोंडळीची आर्थिक नुकसानीची पातळी आहे. साधारणतः गुलाबी बोंडळीच्या बाबतीमध्ये पीक लागवडीपासून 60 दिवसानंतर आपल्याला या नागमोडी पद्धतीनं ही 20 झाडं निवडावी लागतील. 20 झाडावरील मी आपल्याला सांगितलं प्रत्येकी एक एक बोंड घेऊन एक एक पाते फुलं घेऊन त्याचं बारकाईनं निरीक्षण करावं लागेल. हे कीड सर्वेक्षण जर आपल्याला सोपं करायचं असेल तर अशा वेळेला कामगंध सापळ्यांचा वापरसुद्धा आपण करू शकतो. आणि कामगंध सापळे हे कीड सर्वेक्षणासाठीच नाही तर कीड व्यवस्थापनासाठी सुद्धा फायद्याचे ठरतात. तर मग ऑगस्ट महिन्यापासून समोर ऑगस्ट महिन्यामध्ये जर आपण विचार केला तर हेक्टरी 5 कामगंध सापळे आपण लावले पाहिजेत. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून पुढे हेक्टरी 15 कामगंध सापळे आपण शेतामध्ये लावले पाहिजे, जेणेकरून मोठ्या संख्येनं आपल्याला गुलाबी बोंडळीचे नरपतंग जेरबंद करता येतील. जर आपण मोठ्या संख्येनं गुलाबी बोंडळीचे नरपतंग जेरबंद करू शकलो तर निश्चितपणे समागमासाठी मादी पतंगांना पुरेसे नरपतंग उपलब्ध होणार नाहीत. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा कीटकाची मादी ही नरासोबत मिलन करते तेव्हा ती बरेच नर चाचपुडून बघते आणि जो जोडीदार जो साथीदार तिला म्हणजे योग्य वाटतो किंवा जो तिचं पुढची पिढी वाढवण्यासाठी सक्षम वाटतो अशाच पतंगासोबत नर पतंगासोबत मादी मिलन करत असते. त्यामुळं जर आपण या कामगंध सापळ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करत राहलो आणि त्यातून जर नरांची संख्या जर आपण कमी करत राहलो तर निश्चितपणे आपल्याला या गुलाबी बोंडळीच्या जी काही संख्या आहे त्या संख्येमध्ये आपल्याला कमी म्हणजे संख्या कमी करता येईल. आता गुलाबी बोंडळीचं सर्वेक्षण झालं. गुलाबी बोंडळीचं सर्वेक्षणामध्ये जर आपल्याला गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव हा 5% कमी दिसत असेल तर अशा वेळेला आपण म्हणजे प्रत्यक्षपणे डायरेक्टली कीटकनाशकांचा वापर करणं टाळलं पाहिजे. एकंदरीत गुलाबी बोंडळीच्या व्यवस्थापनासाठी जर आपण बघितलं अगदी म्हणजे पीक लागवडीच्या पूर्वीपासून जर आपल्याला काही उपाययोजना अवलंबायच्या असतील तर त्यामध्ये स्वच्छता मोहीम ही साधारणतः मार्च एप्रिल महिन्यामध्ये आपण केली पाहिजे. जमिनीची खोल नांगरणी या कालावधीमध्ये आपण केली पाहिजे. शेतकरी बंधूंनो निश्चित नांगरणीचा हा कालावधी नाही परंतु प्रत्येक पिकामध्ये या खोल नांगरणीचं एक विशेष असं महत्त्व आहे. ते महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक शेतकरी आपल्या जमिनीची नांगरणी करतो परंतु या नांगरणीची वेळ आपण चुकवतो आणि त्यातून आपल्याला या नांगरणीचा फायदा उचलता येत नाही. एक सर्वसाधारणपणे मार्च एप्रिल महिन्यामध्ये जर आपण आपल्या जमिनीची खोल नांगरणी केली तर 1.5-2 महिना आपल्याला मिळतो आणि जमीन ही खूप तापते.
जमीन तापल्यामुळे या जमिनीमध्ये जे काही किडीच्या अवस्था आहेत, रोगांच्या अवस्था आहेत, या प्रखर उष्णतेमुळे मरतात. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे, आपला अनुभव सांगतो की जसा जसा नांगर आपल्या शेतामध्ये पुढे चालतो, त्या नांगरामागे बरेच बगळे पक्षी तिथे अळ्या किंवा मग किडींच्या अवस्था टिपून वेचून खाण्यासाठी येत असतात. तोही आपल्याला कीड व्यवस्थापनामधला फायदा होतो. एकंदरीत आपण कापूस मार्केट ॲडला विकल्यानंतर जिनींच्या ठिकाणी, मी तुम्हाला सांगितलं की अशा ठिकाणी किमान 5 प्रकाश सापळे प्रति जीन आपण लावलेले पाहिजेत. 10 ते 12 कामगंध सापळे आपण जिनिंगच्या ठिकाणी किंवा मार्केट ॲडच्या ठिकाणी जर लावले तर मोठ्या संख्येनं आपल्याला हे नरपतंग जेरबंद करता येतात. कापूस पिकाच्या बाबतीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आपण शेतकरी बंधू घेऊ शकता, त्यामध्ये पेरणी विस्तृत क्षेत्रावर ठराविक कालावधीमध्ये आटोपली तर बऱ्याच वेळेला एकसारखी पिकाची अवस्था आपल्याला सर्व दूरपर्यंत दिसेल आणि त्यातून बऱ्याच अंशी या किडीला वेगवेगळ्या अवस्थेतील पीक उपलब्ध होणार नाही. आणि त्यातून काय होईल तर या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा आपल्याला त्या प्रमाणात वाढताना दिसणार नाही. एकंदरीत मी आपल्याला सांगितलंच की पीक हंगामाबाहेर घेणं टाळावं लागणार आहे, फळदळ आपल्याला टाळावीच लागणार आहे, पिकाची दरवर्षी आपल्याला फेरपालट करावी लागणार आहे, एकच एक पीक वर्षभर घेऊन आपल्याला जमणार नाही. अन्न पुरवठा खंडित करण्यासाठी, या गुलाबी बोंडअळीचा अन्न पुरवठा खंडित करण्यासाठी, आता आपल्याला माहीत आहे की गुलाबी बोंडअळी ही म्हणजे फक्त कापूस पिकावरतीच जगते, त्यामुळं एकंदरीत इतर ज्या किडी आहेत, इतर ज्या बोंडअळ्या आहेत, त्यांच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा आपण कपाशीपूर्वी तृणधान्य ज्यामध्ये ज्वारी मका गहू किंवा कडधान्य ज्यामध्ये मूग उडीद किंवा मग तेलबिया पिकं जे आपण आहेत ज्यामध्ये आहेत करडई आहे, भुईमूग आहे, सोयाबीन आहे, सूर्यफूल आहे, या पिकांची लागवड केलेल्या जमिनीची निवड आपण कापूस पिकाच्या लागवडीसाठी जर केली तर निश्चितपणे आपल्याला या किडींचा अन्न पुरवठा खंडित करता येऊ शकतो. पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी भगर हे मिश्र पीक आपण आपल्या शेतामध्ये घेऊ शकतो. आता बीटी कपाशीच्या बियाण्यामध्ये नॉन बीटी कपाशीचे बियाणंसुद्धा आता मिश्रण करून येत आहे, त्यामुळं नाइलाजाना का होईना हे नॉन बीटी कपाशीचं बियाणं आपल्या शेतामध्ये पडत आहे आणि एकंदरीतच या नॉन बीटी कपाशीची लागवड आपण करत आहोत. कमी कालावधीच्या वाणांची निवड करून त्यांची वेळेवर लागवड करणं म्हणजे जून महिन्याच्या अगोदर पेरणी न करता जून महिन्यापासून समोर 30 जूनपर्यंत फार आपण या कपाशीची लागवड केलेली पाहिजे. कमी कालावधीच्या वाणांची निवड आपण केली पाहिजे. त्याचबरोबर जे काही सापळा पिकं आहेत ज्यामध्ये मका, चवळी, उडीद, मूग, झेंडू, एरंडी यासारख्या सापळा किंवा मिश्र पिकांचा वापर आपण आपल्या एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये करावा, जेणेकरून आपल्याला या गुलाबी बोंडअळीचंच नाही तर इतर किडींचं सुद्धा व्यवस्थापन कमी खर्चिक करण्यामध्ये आपल्याला फायदा मिळेल. बरेच शेतकरी आपल्या वेगवेगळ्या पिकांमध्ये किंवा कापूस पिकामध्ये नत्रयुक्त खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. जर या नत्रयुक्त खतांचा वापर आपण जर मोठ्या प्रमाणात केला तर त्यातून पीक दाटतं. पीक दाटलं की साहजिकच त्यावर किडींचा आणि रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव हा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून नत्रयुक्त खतांचा वापर किंवा इतर खतांचा वापर हा आपण आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून त्याच्या माती परीक्षण अहवालानुसार तो किती आपल्या पिकाला आवश्यक आहे तसा पीकनिहाय खतांचा वापर आपण करणं गरजेचं आहे. आम्ही आपल्याला सांगितलं की बोंडअळीग्रस्त ज्या काही डोमकळ्या आहेत, फुलं आहेत, पात्या आहेत, ती वेळीच निरीक्षण करून आपण तोडून नष्ट करणं खूप गरजेचं आहे. किडीच्या सर्वेक्षणासाठी मी सांगितलं की ऑगस्ट महिन्यामध्ये हेक्टरी 5 कामगंध सापळे, सप्टेंबर महिन्यापासून पुढे हेक्टरी 15 ते 20 कामगंध सापळे आपल्याला लावावे लागतील. त्याचबरोबर जीव जीवस्य जीवनम म्हणजे जैविक कीड व्यवस्थापनातने सुद्धा आपण या गुलाबी बोंडळीचं प्रभावी व्यवस्थापन करू शकतो. त्यामध्ये ट्रायकोग्रामा नावाचा परोपजीवी मित्र कीटक ज्याच्या प्रजाती आहेत ज्यामध्ये ट्रायकोग्रामा बॅक्टेरिया आहे, ट्रायकोग्रामा शिलोनिस आहे, या परोपजीवी मित्र कीटकाचे 1 ते 1.5 लाख अंडी प्रति हेक्टर या प्रमाणात आपण 3 ते 5 वेळा जर कपाशीच्या शेतात जर त्याचं प्रसारण केलं साधारणतः 7 ते 10 दिवसाच्या कालांतरानं तर निश्चित आपल्याला जैविक पद्धतीनं सुद्धा गुलाबी बोंडअळीचं प्रभावी नियंत्रण कापूस पिकामध्ये करता येऊ शकतं. जर आपण ट्रायकोकार्डच्या बाबतीत जर विचार केला तर 3 ट्रायकोकार्ड प्रति एकर हे आपल्याला 8 ते 10 दिवसाच्या कालांतरानं साधारणतः 3 ते 5 वेळा आपल्याला ते त्याचं प्रसारण करावे लागणार. मित्र हो,
या सर्व व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केल्यानंतर सुद्धा आपला जो बरेच पर्याय उरतात आणि आपल्याला रासायनिक कीटकनाशकांकडे जाण्याची किंवा रासायनिक कीटकनाशकांकडे वळण्याची गरज नाही, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे 5% निंबोळी अर्क. आता आपल्या वाडवडिलाच्या पुण्याईनं प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये किमान एक तरी कडुनिंबाचं झाड आहे. या कडुनिंबाचा वापर जर आपण पीक संरक्षणामध्ये करू शकलो तर आपला फवारणीवरील पीक संरक्षणावरील खर्च हा खूप कमी होऊ शकतो. आणि आजच्या जगामध्ये पैसे कमवण्यापेक्षा पैसे वाचवणे हे महत्त्वाचं झालेलं आहे असं मला वाटतं. आणि या फवारणीचे जर आपण 2-3 फवारण्या जर सहज वाचू शकलो, 2-3 फवारण्यावरील खर्च जर आपण सहज कमी करू शकलो तर मित्र हो मला असं वाटतं की आपल्याला ही न परवडणारी शेती कुठेतरी परवडणारी होऊ शकेल. त्या दृष्टीनं आयुर्वेदामध्ये ज्या कडुनिंबाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलेलं आहे या कल्पवृक्षाचा वापर आपण पीक संरक्षणामध्ये करणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, निंबोळी अर्क 5% आहे, अतिशय म्हणजे कमी खर्चिक 10 रुपयामध्ये 10 पंपाला पुरेल इतकं औषध आपण तयार करू शकतो. मला सांगता बाजारामध्ये इतक्या कमी खर्चामध्ये उपलब्ध असलेलं कोणतंच कीटकनाशक नाही. 10 रुपयामध्ये 10 पंपाचं औषध तयार करणं आपण स्वतः तयार करू शकतो. मग आपण इथे का मागे पडतो? तर 5 किलो निंबोळी जर आपण साधारणतः मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये निंबोळी गोळा करून ठेवल्या, चांगल्या त्या सुकवल्या वाळवल्या आणि त्यापैकी 5 किलो निंबोळी त्याची बारीक भुकटी केली, बारीक पावडर केली, 9 लिटर पाणी घेतलं, त्या 9 लिटर पाण्यामध्ये 5 किलो निंबोळीची पावडर टाकली, त्याला 2-3 वेळा दिवसातून ढवळलं आणि स्वतंत्र एक भांडं घेतलं, त्या भांड्यामध्ये 1 लिटर पाणी घेतलं, त्या पाण्यामध्ये 200 ग्रॅम किंवा 250 ग्रॅम साबणाचा चुरा असेल, निर्मा पावडर असेल, ते जर आपण टाकला तर मला असं वाटतं आपले 2 द्रावण तयार होतील. 9 लिटरचं द्रावण ज्यामध्ये 5 किलो निंबोळी आहे, निंबोळी पावडर आहे, आणि एक वेगळं द्रावण ज्यामध्ये आपण 250 ग्रॅम निर्मा पावडर घेतलेली आहे. हे दोन्ही द्रावण मिक्स करा, एकत्र करा, 10 लिटर अर्क तयार होईल. या 10 लिटर अर्काला कापडातून गाळून घ्या किंवा चाळणीतून याला गाळून घ्या. 10 लिटर अर्क गाळून घेतल्यानंतर या तयार झालेल्या 10 लिटर अर्कातला प्रत्येकी 1-1 लिटर अर्क घ्या, 9 लिटर पाण्यामध्ये टाका आणि फवारणी करा. मला सांगा या 10 लिटर अर्कातला अर्काचा वापर 10 पंपांसाठी आपण करू शकतो. आणि खर्च काय आला आपल्याला? निर्मा पावडर, ती फक्त आपल्याला 250 ग्रॅम टाकायची, त्याच्यासाठी जो लागणारा 5-10 रुपये खर्च आहे तोच फक्त 5 किलो निंबोळीपासून 10 पंपाला पुरणारं औषध तयार करण्यासाठी आपल्याला होऊ शकतं. आता जेव्हा आपण निंबोळी अर्क तयार करा असं म्हणतो तर आपल्या जो निंबोळ्या गोळा केलेल्या असतात, शेतकरी बंधूंनो आपण आपल्या पूर्वजांना विसरलेलो आहोत, आपण आपल्या वाडवडिलांना विसरलेलो आहोत. आपल्या वाडवडिलांनी ज्या आपल्या शेताच्या धुरावरती किंवा शेतामध्ये जी काही कडुनिंबाची झाडं लावलेली आहेत त्याला काहीतरी अर्थ आहे. तो अर्थ, त्याचं महत्त्व आपण समजून घ्या. आणि जरी यावर्षी आपण ह्या निंबोळ्या गोळा केल्या नसतील तर पण इथून पुढे जेव्हा कधी आपल्या कडुनिंबाला निंबोळ्या उपलब्ध होतील त्या निंबोळ्या गोळा करून ठेवा, त्या साठवून ठेवा आणि त्याचा वापर निंबोळी अर्क तयार करण्यासाठी करा. मित्र हो, किमान आपल्या 2-3 कीटकनाशकांच्या फवारण्यावरील खर्च हा वाचल्याशिवाय राहणार. निंबोळी अर्काचा वापर आपण करू शकतो. त्याचबरोबर आता दशपर्णी अर्क आहेत, वेगवेगळी सेंद्रिय शेतीमध्ये किंवा मग नैसर्गिक शेतीमधील वेगवेगळी वनस्पतीपासून तयार केलेली कीटकनाशकं आहेत. आपल्याला आपला खर्च कमी करायचा आहे आणि जे काही ज्ञान आहे जिथून कुठून आपल्याला मिळत आहे त्या ज्ञानाचा आपण पुरेपूर वापर घेतला पाहिजे. आणि सेंद्रिय पद्धतीनं काय होईना, घरच्या घरी शेतातल्या शेतात या वेगवेगळ्या वनस्पतींचा पाला एकत्र करून एखादं कीटकनाशक जर आपल्याला तयार करता येत असेल तर आपण ते केलं पाहिजे. त्याचा वापर आपण पीक संरक्षणामध्ये केला पाहिजे. आणि जर आपण या निंबोळी अर्काचा वापर केला तर मित्र हो, एक लक्षात घ्या, कोणतंही महागातलं महाग कीटकनाशक, अतिशय विषामधलं विषारी कीटकनाशक जरी आपण बाजारातून विकत आणलं तर ते किडीला फक्त एका मार्गाने व्यवस्थापन करण्याचं काम करतो आणि तो मार्ग म्हणजे ते विष आहे, ते कीटकनाशक आहे म्हणून ते किडींना मारतं. परंतु हा निंबोळी अर्क, 5% निंबोळी अर्क किडींना 4 मार्गांनी त्यांचं व्यवस्थापन, 4 मार्गांनी त्यांचं नियंत्रण करतो. कडुनिंबाची असलेली कडू चव, त्या कडू चवीमुळे बऱ्याच पिल्ले अवस्थातील किडे असतील ते तिथे खात नाहीत. दुसरा गुणधर्म म्हणजे या कडुनिंबाच्या निंबोळी अर्कामध्ये आझाडायरेक्टिन नावाचा घटक आहे ज्याच्यामध्ये कीटकनाशकाचे गुणधर्म आहेत, कीटकनाशक म्हणून सुद्धा काम करतो. या कडुनिंबाच्या निंबोळी अर्काला उग्र वास आहे, या उग्र वासामुळं बऱ्याच वेळेला मादी पतंग
अशा फवारलेल्या शेतामध्ये अंडी घालण्यासाठी येत नाहीत. जर किडी अंडी घालण्यासाठीच आल्या नाहीत किंवा कमी प्रमाणामध्ये जर किडीने अंडी घातल्या तर निसर्गतःच या किडींची संख्या कमी होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म जो या 5% निंबोळी अर्कामध्ये आहे तो म्हणजे किडींना वांज बनवण्याची क्षमता या निंबोळी अर्कामध्ये आहे. मग जर या निंबोळी अर्काचा वापर करून आपल्याला जर एवढे फायदे मिळणार असतील, आपला जर खर्च वाचणार असेल, तर मग आपण या कडुनिंबाचा वापर निश्चितपणे केला पाहिजे असं मला वाटतं. ट्रायकोग्रामा मित्र कीटकाचा वापर केला, 5% निंबोळी अर्काचा वापर केला, अजूनही आपल्याला रासायनिक कीडनाशकांकडे वळण्याची गरज नाही. जैविक बुरशीजन्य कीटकनाशक बिव्हेरिया बेसियाना, याला गुलाबी बोंडळी किंवा मग इतर ज्या बोंडळ्या कपाशी पिकावरील आहेत त्यांच्या व्यवस्थापनासाठी शिफारस कापूस पिकावरती आहे. बिव्हेरिया बेसियाना 1.15% WP हे कीडनाशक 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणामध्ये जर हवेमध्ये वातावरणामध्ये सापेक्ष आर्द्रता ही 70% जास्त किंवा 70% असेल आणि अशा अवस्थेमध्ये जर आपण हे जैविक बुरशीजन्य कीटकनाशक याची जर फवारणी केली तर मित्र हो अतिशय प्रभावीपणे जैविक पद्धतीनं सुद्धा जैविक कीडनाशकांच्या मदतीनं सुद्धा या बोंडअळ्यांचं व्यवस्थापन आपल्याला कापूस पिकामध्ये करता येऊ शकतं. शेतकरी बंधूंनो, मी आपल्या या माझ्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला सांगितलं की रासायनिक कीडनाशक हा शेवटचा पर्याय आहे. रासायनिक कीडनाशक शेवटचा पर्याय का आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. गुलाबी बोंडळीचं मी तुम्हाला उदाहरण दिलं, 10 फुलांमध्ये 1-1 अळी आहे, 10 अळ्यांपासून 1000 अळ्या, 1000 अळ्यांपासून 1,00,000 अळ्या. आणि ह्या अळ्या जर आपल्याला यांचं उगम किंवा यांची उत्पत्ती किंवा यांचं प्रजनन जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्याला या रासायनिक कीड व्यवस्थापना व्यतिरिक्त ज्या काही कीड नियंत्रण पद्धती आहेत त्यांचा वापर आपल्याला करता आहे. रस शोषण करणाऱ्या किडी आहेत ज्यामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे यासारख्या रस शोषण करणाऱ्या किडींसाठी आपण जी काही इमिडाक्लोप्रिड किंवा मग जी काही इतर जी कीडनाशकं आहेत ज्याची प्रचलित नावं कॉन्फिडॉर, सुपर कॉन्फिडॉर, ॲसेटॅप किंवा मग मोनोसील यासारख्या कीडनाशकांची वारंवार आपण फवारणी करतो आहे आणि त्यातून आपण बघतो की या रसशोषण करणाऱ्या किडी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आपल्या पिकांवरती आपल्याला येताना दिसत आहेत. शेतकरी बंधूंनो, कीडनाशकं ही दरवेळेला एकसारखीच वापरली तर ती किडींच्या पचनी पडू शकतात, ही सुद्धा आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. रासायनिक कीटकनाशकांचा वापर करत असताना आपण तो आलटून पालटून केला पाहिजे आणि शिफारशीनुसार तो करायला हवा. मित्र हो, केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांनी शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर आपण जर फवारणीसाठी जर केला तर निश्चितपणे आपली फसवणूक होणार नाही, आपल्याला अतिशय प्रभावीपणे या किडींचं गुलाबी बोंडळीचं व्यवस्थापन रासायनिक पद्धतीनं सुद्धा करता येऊ शकतं. परंतु मी जसं आपल्याला सांगितलं की रासायनिक कीटकनाशकं ही शेवटचा पर्याय आहे. जेव्हा वेगवेगळ्या कीड नियंत्रण पद्धतींचा अवलंब आपण केला आणि तरीसुद्धा या किडींची जी काही आर्थिक नुकसानीची पातळी आहे ती कमी होताना दिसत नसेल तर अशा वेळेला आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे. गुलाबी बोंडळीला केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांनी शिफारसीत बरीच कीटकनाशकं आहेत ज्यामध्ये क्लोरोपायरिफॉस 50% EC हे साधारणतः 12-20 मिली प्रति 10 लिटर पाणी, त्यानंतर थायोडिकार्ब 75% WP हे कीडनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी. आता ही जी दोन कीडनाशकं मी तुम्हाला सांगितली तर 27 जी काही कीडनाशकं ज्याच्यावर बंदी आणण्याचा विचार सुरू आहे त्यामध्ये ही दोन कीडनाशकं आहेत, ती सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या व्यतिरिक्त इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG हे कीडनाशक 4.4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, त्यानंतर इंडॉक्झॅकार 15.8% EC हे कीडनाशक साधारणतः 10 मिली प्रति 10 लिटर पाणी. या कीडनाशकांचा वापर आपण गुलाबी बोंडळीच्या व्यवस्थापनासाठी करू शकतो. एक महत्त्वाची आणि महत्त्वाची सूचना आणि विनंती मला आपल्या शेतकरी बंधूंना करायची आहे की किमान सप्टेंबर महिना संपेपर्यंत संयुक्त कीटकनाशकांमध्ये बुरशीनाशकं किंवा इतर रसायनं किंवा मग सिंथेटिक पायरेथ्रॉइड गटातील कीटकनाशकं यांचा वापर किमान सप्टेंबर महिना होईपर्यंत आपण थांबवला पाहिजे. आणि जर आपण या कीटकनाशकांचा वापर जर थांबवला नाही तर गुलाबी बोंडळीच नाही तर इतर ज्या काही पांढरी माशी आहे किंवा रस शोषण करणाऱ्या किडी आहेत त्यांचा प्रादुर्भाव हा वाढू शकतो.
पांढऱ्या माशीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे, कारण गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव हा होत आहे, परंतु पांढऱ्या माशीचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्या अनुषंगानं सिंथेटिक पायरोथ्रॉइड गटातील कीटकनाशकांचा वापर करणं आपण टाळलं पाहिजे. आणि जर आपण सिंथेटिक पायरोथ्रॉइड गटातील कीटकनाशकांचा वापर जर सप्टेंबर महिना संपेपर्यंत जर केला नाही, तर अतिशय प्रभावीपणे दोन्ही प्रकारच्या किडी, रसशोषण करणाऱ्या किडी असतील, गुलाबी बोंडळी असेल, या दोन्ही प्रकारच्या किडींचं व्यवस्थापन आपल्याला प्रभावीपणे करता येऊ शकतं. एक ढोबळ मानाने जर महिन्याप्रमाणे जर आपण किडींचं नियंत्रण करण्याचा विचार केला, तर ऑगस्ट महिन्यामध्ये बहुधा या फुलाच्या अवस्थेमध्ये गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. अशा अवस्थेमध्ये प्राथमिक स्वरूपाचा जर प्रादुर्भाव गुलाबी बोंडळीचा असेल, तर निंबोळी अर्क 5% आपण फवारणी करू शकतो, किंवा मग आझा डायरेक्टिन 300 PPM हे 100 mL प्रति 10 L पाणी, किंवा मग आझा डायरेक्टिन 1500 PPM हे 50 mL प्रति 10 L पाणी, म्हणजे अशा नीम आधारित कीटकनाशकांचा वापर ऑगस्ट महिन्यामध्ये आपण केला पाहिजे. रासायनिक कीटकनाशकांचा वापर आपण टाळला पाहिजे. सप्टेंबर महिन्यामध्ये क्लोरोपायरिफॉस 20% EC 20 mL प्रति 10 L पाणी, क्लोरोपायरिफॉस 50% EC 12-20 mL प्रति 10 L पाणी, किंवा मग थायोडिकार 75% WP 20 g प्रति 10 L पाणी, किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 5 SG 4.4 g प्रति 10 L पाणी, यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर आपण करू शकतो, किंवा इतरही जी काही शिफारशीत लेबल क्लेम असलेली कीटकनाशकं आहेत त्यांचा सुद्धा वापर आपण या महिन्यामध्ये करू शकता. नंतर ऑक्टोंबर महिन्यामध्ये थोडं आपण काळजी करणं गरजेचं आहे, कारण ऑक्टोंबर महिना हा गुलाबी बोंडळीच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. क्लोरोपायरिफॉस 50% EC 12-20 mL प्रति 10 L पाणी, किंवा मग थायोडिकार 75% WP 20 g प्रति 10 L पाणी, किंवा मग क्लोरोपायरिफॉस 50% EC अधिक सायपरमेथ्रिन 5% EC हे संयुक्त कीटकनाशक 20 mL प्रति 10 L पाणी, यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर जर आपण ऑक्टोंबर महिन्यामध्ये केला, तर एक प्रभावी नियंत्रण आपल्याला गुलाबी बोंडळीचं मिळू शकतं. परंतु शेतकरी बंधूंनो, एक गोष्ट आवर्जून आपण लक्षात ठेवली पाहिजे, किडीची आर्थिक नुकसानीची पातळी. जर कामगंध सापळ्यांचा वापर आपण करत असू, तर प्रति कामगंध सापळा 7-8 नर पतंग जर आपल्याला सलग 2-3 दिवस आढळत असतील, तर ही गुलाबी बोंडळीची आर्थिक नुकसानीची पातळी आहे. जी आपण 1 एकर क्षेत्रातील 20 झाडांवरची 1-1 बोंड तोडणार आहोत, त्या 20 बोंडांपैकी जर 2 बोंड प्रादुर्भावग्रस्त दिसत असेल, तर 10% प्रादुर्भाव झाला, आणि 10% प्रादुर्भावग्रस्त बोंड ही गुलाबी बोंडळीची आर्थिक नुकसानीची पातळी आहे. या अनुषंगानं आपण जर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल, तर शेवटचा पर्याय म्हणूनच रासायनिक कीटकनाशकांचा वापर करा. आणि मी आपल्याला हे वारंवार का सांगत आहे, कारण बऱ्याच वेळेला शिफारशीत कीटकनाशकांची नावंसुद्धा आपल्याला समजली की आपण या कीटकनाशकांचा भडीमार करायला लागतो. मग आपण फवारणीच्या माध्यमातून या कीटकनाशकांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करायला लागतो. तर शेतकरी बंधूंना आपल्याला हे टाळता आलं पाहिजे. आणि नंतर ऑक्टोंबर महिन्यानंतर आपण सिंथेटिक पायरेथ्रॉइड गटातील कीटकनाशकं आहेत, ज्यामध्ये फेनप्रोप्याथ्रिन 30% EC 3.4 mL प्रति 10 L पाणी, सायपरमेथ्रिन 10% EC 7.5 mL प्रति 10 L पाणी, यापैकी सिंथेटिक पायरेथ्रॉइड गटातील किंवा मग संयुक्त जे कीटकनाशकं आहेत, मिश्र कीटकनाशकं आहेत, त्यांचा वापर आपण करू शकतो. परंतु या कापूस पिकाच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची सूचना मला आपल्याला करावीशी वाटते की कीटकनाशकामध्ये बुरशीनाशक, त्यामध्येच म्हणजे वाढ संजीवक ज्याला आपण प्लांट ग्रोथ प्रोमोटर म्हणतो त्याचा वापर असेल, ह्या वेगवेगळ्या रसायनांचं मिश्रण करून फवारणी करणं आपण टाळलं पाहिजे. कारण आपण बघतो 2017 साली या कीटकनाशकांची फवारणी करत असताना आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील तसेच विदर्भातील बऱ्याच ठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांना विषबाधा झाल्या. यवतमाळ जिल्ह्यामध्ये निष्पाप 22 शेतकरी आणि शेतमजुरांचे निष्पाप जीव या कीटकनाशकांची फवारणी करत असताना झाल्यात. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, या रासायनिक कीटकनाशकांचा वापर आपण शेवटचा पर्याय म्हणून करायला हवा. आणि त्या दृष्टीनं आपण या रासायनिक कीटकनाशकांची निवड करत असताना सुद्धा काळजीपूर्वक त्यांची निवड केली पाहिजे. केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांची शिफारस असलेली कीटकनाशकच आपण निवडली पाहिजे. जेव्हा कीटकनाशकं आपण विकत आणतो, तेव्हा त्या कीटकनाशकाच्या डब्यावरील जो त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाचा रंग कोणता आहे, त्यावरून सुद्धा आपण कीटकनाशकं निवडली पाहिजेत. जर
त्या कीटनाशकाच्या डब्यावरती लाल त्रिकोण असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ते अति जहाल अति तीव्र विषारी कीटनाशक आहे. पिवळा रंगाचा त्रिकोण असेल तर ते जास्त विषारी कीटनाशक आहे. निळा रंगाचा त्रिकोण असेल तर मध्यम प्रकारचं विषारी कीटनाशक आहे आणि हिरवा त्रिकोण असलेलं कीटनाशक असेल तर किंचित विषारी आहे. परंतु या चारहीपैकी कोणताही त्रिकोण कोणत्याही रंगाचा त्रिकोण असला तरीसुद्धा हे विषारीच कीटनाशक आहेत. फक्त त्यांची विषकारकता ही कमी जास्त होऊ शकते. एक ढोबळमानाने जर आपण लाल त्रिकोण असलेली कीटनाशकांचा जर विचार केला त्यामध्ये मोनोक्रोटोफॉस आहे, डायक्लोरवास आहे, मिथोमिल आहे, मिथिल पॅराथियॉन आहे, फोरेट आहे, कार्बोफ्युरॉन आहे, झिंक फॉस्फाइड आहे किंवा मग बेनफ्युरॉकार्ब आहे. यासारखी कीटनाशकं ही लाल त्रिकोण असलेली कीटनाशकं आहेत. आणि मित्र हो, आपण न कळत का होईना या लाल त्रिकोण असलेल्या कीटनाशकांचा वापर आपल्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात करतो. त्यानंतर पिवळा त्रिकोण असलेले काही कीटनाशकं आहेत ज्यामध्ये ॲसिटामिप्रिड आहे, क्लोरपायरिफॉस आहे, क्विनॉल्फॉस आहे, इमामेक्टिन बेन्झोएट आहे, फिप्रोनिल आहे, लॅम्डा सायलोथ्रिन आहे, त्याचबरोबर प्रोफेनोफॉस आहे, ट्रायझोफॉस आहेत. जास्तीत जास्त जी कीटनाशकं आपण आपल्या शेतामध्ये वापरतो ती पिवळ्या त्रिकोणातील आहेत. तर आपल्याला या लाल त्रिकोण आणि पिवळा त्रिकोण असलेल्या कीटनाशकांचा वापर आपल्याला कमी करावा लागणार. आणि आपल्याला जर रासायनिक कीटनाशकांचा शेवटचा पर्याय म्हणून जर वापर करायचा असेल तर आपल्याला प्राधान्यानं निळा त्रिकोण असलेले किंवा मग हिरवा त्रिकोण असलेले कीटनाशकं निवडावे लागतील. आता निळा त्रिकोण असलेली जी काही कीटनाशकं आहेत त्यामध्ये ॲसिफेट आहे, डायफेनथायरॉन आहे, फ्लोनिकॅमिड आहे, त्यानंतर डायनोटेफिरॉन आहे, मॅलाथियॉन आहे, थायरम आहे, ग्लायफोसेट आहे, ऑक्झिफ्लोरफेन आहे, कार्बनडॅझिम आहे, कॉपर ऑक्झिक्लोराईड आहे. हे निळा त्रिकोण असलेली कीटनाशकं आहेत. आता हिरवा त्रिकोण असलेली कीटनाशकं जर आपण बघितली तर त्यामध्ये बुप्रोफेझिन आहे, मँकोझेब आहे, क्लोरनट्रॅनिलीप्रोल आहे, सल्फर, बेनोमिल, त्यानंतर कॅप्टन आणि नीम आधारित जी काही कीटनाशकं आहेत ही हिरवा त्रिकोण असलेली कीटनाशकं आहेत. तर एकंदरीतच शेतकरी बंधूंनो, लाल आणि पिवळा त्रिकोण असलेली कीटनाशकं आपण टाळली पाहिजेत आणि निळा आणि हिरवा त्रिकोण असलेली कीटनाशकं प्राधान्यानं आपण वापरली पाहिजेत. परंतु तीही वापरत असताना शेवटचा पर्याय म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. आता कीटनाशकं निवड करत असताना, खरेदी करत असताना या त्रिकोणांचा विचार आपण करणार आहोत. कीटनाशकं विकत घेत असताना ते परवानाधारक विक्रेत्यांकडून विकत घेतली पाहिजेत. खरेदी केलेल्या कीटनाशकांचं त्या विक्रेत्याकडून पक्कं बिल आपण घेतलंच पाहिजे. गळक्या फवारणी पंपाचा वापर फवारणीसाठी केला नाही पाहिजे. लेबर क्लेम आणि शिफारस असलेले रासायनिक घटक आपण ते तपासूनच फवारणीसाठी आवश्यक तेवढ्या प्रमाणात ते विकत घेतले पाहिजे आणि त्यानुसार शिफारशीत मात्रेमध्ये त्यांचा वापर केला पाहिजे. कीटनाशकं खरेदी करत असताना त्यांची लिफलेट असतील, त्यांचं माहितीपत्रक असेल, त्याचं वाचन करावं लागेल. त्या वाचन करताना त्याच्यावर दिलेल्या सूचना, त्या सूचनांचं पालन करावं लागेल. ह्या सर्व गोष्टींचा अवलंब आपल्याला करावा लागेल. आणि बऱ्याच वेळेला आपण बघतो कीटनाशक विकत घेताना कालबाह्य झालेलं कीटनाशक आहे का, त्यानंतर त्या कीटनाशकाचं आवेष्टन, त्याचा डब्बा किंवा त्याची बाटली कुठं लिकेज आहे का, अशी कीटनाशकं आपण स्वीकारली पाहिजे नाही. तर एकंदरीतच कीटनाशकं खरेदी करत असताना या सर्व काळजी आपण घेणं गरजेचं आहे. आता कीटनाशकं हाताळताना, कीटनाशकाचं द्रावण तयार करत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, कीटनाशकं फवारताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, कीटनाशकं शेतात फवारण्यासाठी नेत असताना सोबत प्रथमोपचार साहित्य आपल्या असलं पाहिजे, कीटनाशकांच्या डब्यावरील पतंगीचा आकार लक्षात घेऊन आपण एकंदरीतपणे या कीटनाशकांचा निवड आपण केली पाहिजे, त्यांचा वापर शिफारशीत प्रमाणात आपण केला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण बघतो की तणनाशक फवारणीचा पंप कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारणीसाठी वापरला जातो, तर हे प्रकर्षानं टाळलं पाहिजे. फवारणी करताना अंगरक्षक कपडे, त्यामध्ये हातमोचे आहेत, डोळ्याचा चष्मा आहे, डोक्याला टोपी आहे, हातमोचे आहेत, पायामध्ये गनबूट आहे, त्यानंतर ॲप्रॉन आहे, या सर्व अंगरक्षक साधनांचा वापर करून संपूर्ण शरीर आपलं झाकलं जाईल याची काळजी आपण घेतली पाहिजे. कीटनाशकं हाताळताना, द्रावण तयार करत असताना किंवा मग कीटनाशकांचा वापर करत असताना हातामध्ये हातमोचे, तोंडाला मास्क आणि डोळ्याला चष्मा असणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा आपण द्रावण तयार करतो तर बरेच शेतकरी हातानेच ते कीटनाशकाचं द्रावण ढवळतात, तसं न करता एक काठी आपल्याजवळ असली पाहिजे. त्या काठीच्या साह्यानं आपण ते द्रावण ढवळता आपण ढवळलं पाहिजे. फवारणी करण्यापूर्वी वातावरण कसं आहे त्या वातावरणाचा अंदाज आपण घेतला पाहिजे. ढगाळ वातावरण असेल, त्याचबरोबर उष्ण तापमान असेल, अशा उष्ण तापमानामध्ये किंवा मग जास्त आर्द्रता असलेल्या तापमानामध्ये
दमट वातावरणामध्ये फवारणी करणं टाळलं पाहिजे. फवारणीची जी वेळ आहे ती एक तर सकाळची वेळ किंवा मग संध्याकाळची वेळ आपण निवडली पाहिजे. त्याचबरोबर एका व्यक्तीकडून 6 तासांपेक्षा 1 दिवसामध्ये जास्त फवारणी करून घेतली नाही पाहिजे. फवारणीसाठी जो व्यक्ती आपण निवडणार आहोत त्या व्यक्तीच्या हातापायावर कुठेही जखम असता कामा नये. त्याचबरोबर फवारणी करत असताना जर हवा वाहत असेल तर अशा वेळेला आपण फवारणी करणं टाळलं पाहिजे. तरीसुद्धा संतगतीने हवा वाहत असेल तर हवेच्या विरुद्ध दिशेनं फवारणी न करता हवेच्या दिशेनं फवारणी केली पाहिजे, जेणेकरून ये फवारणी करत असताना या फवारणीचे जे तुषार आहेत, कीटनाशकाच्या द्रावणाचे जे तुषार आहेत, ते आपल्या अंगावर उडणार नाही, आपल्या शरीराच्या संपर्कात येणार नाही. श्वासोच्छ्वास करतो आपण, श्वसनामार्गे किंवा त्वचेच्या संपर्कामध्ये कीटनाशक येणार नाही. आणि जर ही कीटनाशके श्वसनातून किंवा आपल्या शरीराच्या संपर्कात येऊन जर आपल्याला विषबाधा होत असेल तर ही कीटनाशकं त्या घामावाटे किंवा आपल्या त्वचेला असलेली जी छोटी छोटी छिद्र आहेत, सूक्ष्म छिद्र आहेत, त्या छिद्रातून ती शरीरामध्ये शिरकाव करतात. शरीरामध्ये शिरकाव केला की ती रक्तामध्ये भिनली जातात. रक्तामध्ये भिनली गेली की त्याच रक्ताचा पुरवठा मेंदूला किंवा मग हृदयाला होतो आणि त्यातूनच मग तो जो विषबाधित व्यक्ती आहे तो कासाबीस होणे, त्याला झटके येणे यासारखे प्रकार आपण बघतो. शेतकरी बंधूंनो, या कीटनाशकांचा वापर करत असताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच शेतकरी कीटनाशकांची फवारणी करत असताना मध्येच तंबाखू असेल, बीडी असेल याचं सेवन करतात. बऱ्याच वेळेला काही शेतकरी किंवा शेतमजूर फवारणी दरम्यान चहा, बिस्किट किंवा मग नाश्ता करतात. तर प्रकर्षानं फवारणी दरम्यान ह्या कोणत्याही गोष्टी आपण करणं टाळलं पाहिजे. बऱ्याच वेळेला शेतकरी बंधू आपण बघतो की फवारणी दरम्यान जे नोझल आहे ते गच्च होतं, ब्लॉक होतं, किंवा ते झिजलेलं जर असेल तर ते बदलावं, आणि जर ब्लॉक झालं असेल तर ते तोंडाच्या साह्याने हवा फुंकून किंवा हवा ओढून ते साफ न करता ताराच्या साह्यानं किंवा नंतर पिनेच्या साह्यानं आपण ते नोझल साफ केलं पाहिजे आणि नंतर ते फवारणीसाठी वापरलं पाहिजे. फवारणीचा जो पंप आहे तो गळका नसला पाहिजे. जर फवारणीचा पंप गळका असेल मग आपण किती अंगरक्षक साधनं वापरली तरीसुद्धा ती कीटनाशकं आपल्या संपर्कात येणार आहे, आपल्या शरीराच्या संपर्कात येणार आहे, त्यातून आपल्याला विषबाधा होणार आहे. म्हणून या सर्व गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. फवारणी करत असताना जे काही फवारणीचं नोझल आहे ते शरीरापासून किमान 1 फूट 1/2 फूट तरी दूर पकडलं पाहिजे, जेणेकरून ते तुषार आपल्या अंगावर उडणार नाहीत. आपल्या अंगावर तुषार उडले नाही तर आपल्याला विषबाधा होणार नाहीत. कमीत कमी संपर्क या कीटनाशकांशी आपला आला पाहिजे. आता आपण बघतो प्रत्येक गावामध्ये 15-20 मजूर आहेत की जे फवारणीचं काम त्या गावामध्ये करत असतात. बरेच शेतकरी त्याच त्या व्यक्तीकडून फवारणी करून घेतात आणि फवारणीसाठी जी औषधंसुद्धा असतात ती एकाच प्रकारची असतात, कारण शेजारचा शेतकरी काय वापरतो तेच कीटनाशक बरेच शेतकरी वापरत असतात. त्यामुळं एकाच प्रकारचं कीटनाशक सारखं त्या शेतमजुरांच्या किंवा फवारणी करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येतं, त्यातून त्यांना विषबाधा होते. आणि नंतर मग आपण जे प्रकार बघतो म्हणजे एकदम त्यांच्या परिवारावर जे बिततं ते आपण कोणीही शब्दामध्ये मांडू शकत नाही. मी आपल्याला सांगितलं की जो व्यक्ती आपण फवारणीसाठी निवडणार आहोत त्याला तो बीमार नसला पाहिजे, त्याला खोकला, ताप किंवा मग त्याच्यामध्ये अशक्तपणा नसला पाहिजे. अशा व्यक्तीचं जर आपण निवड केली तर मग त्याला लवकर विषबाधा होऊ शकते. फवारणीनंतर लगेच आपलं अंग साबणाने स्वच्छ धुवून आपण आंघोळ केली पाहिजे. जे फवारणीची कपडे आहेत ती स्वच्छ धुवून ती वेगळीच ठेवली पाहिजेत. जी आपली दैनंदिन जी काही कपडे आपण वापरतो ती परिधान केली पाहिजेत. त्यानंतर जी काही कीटनाशकं आहेत, बऱ्याच वेळेला कीटनाशकांचं द्रावण करताना द्रावण खाली पडतं, जमिनीवर पडतं, गवतावर पडतं, मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला ते तिथंच पडून राहतं. मग एखादं जनावर तिथे चरण्यासाठी येतं, त्या गवतावर खाते आणि त्या जनावराला सुद्धा विषबाधा होऊ शकते. म्हणून असं कुठं जमिनीवर जर कीटनाशक सांडलंही असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही, पण तिथेच एक मातीचा चिखलसारखं करायचं आणि त्या चिखलाच्या साह्यानं ते जे सांडलेलं रसायन आहे ते शोषण करून घ्यायचं आणि तो जो गोळा आहे मातीचा गोळा तो कुठेतरी जमिनीमध्ये खड्डा करून पाण्याच्या स्रोतापासून दूर ठिकाणी खड्डा करून ते जमिनीत गाडून टाकावं. कीटनाशकाची रिकामी डब्बे आहेत ती रिकामी डब्बे पाण्याच्या स्रोतापासून, विहीर, नदी, जिथं गुरं जनावरं किंवा लहान मुलं खेळतात अशा ठिकाणापासून दूर ठिकाणी खोल खड्डा करून जमिनीमध्ये गाडली पाहिजेत. त्याचबरोबर जी काही कीटनाशकांची रिकामी डब्बे आहेत ती आपण गावामध्ये सर्रास त्यांचा वापर इतर कामांसाठी केला जातो हे प्रकर्षानं टाळलं पाहिजे. बऱ्याच वेळेला
जी कीटनाशक आपण प्रमाणात म्हणजे ज्या प्रमाणात लागणार आहे त्या प्रमाणापेक्षा जास्त खरेदी करतो, बरंच औषध आपलं शिल्लक उरतं, मग अशा वेळेला ते औषध आपण कुठेतरी झाडाजवळ तिथेच ठेवतो किंवा आपल्या गोठामध्ये जिथं बैलं बांधलेले असतात तिथं ठेवतो, किंवा बरेच शेतकरी घरामध्ये आणून ते एका ठिकाणी पलंगाखाली किंवा कुठेतरी खुर्चीखाली ठेवून देतात, लहान बाळं लहान मुलं तिथं फिरतात अशा वेळेला त्यांच्या संपर्कातसुद्धा ते कीटनाशकाचा डब्बा येऊ शकतो, ते लहान मुलं खेळता खेळता ते त्यांच्या संपर्कात येऊ शकतं. या सर्व काळजी आपण घेतली पाहिजे. अशी कीटनाशकांची डब्बे मग नवीन आणलेले असेल किंवा वापरलेले अर्धी डब्बे असतील ती कुठंतरी आपण कुलोपबंद ठेवली पाहिजे जेणेकरून लहान मुलांच्या हद्दीमध्ये ते येणार नाही. आता एवढ्या सगळ्या सुरक्षितता वापरून सुद्धा जर आपल्याला विषबाधा आपल्यापैकी काही शेतकऱ्यांना झाली तर अशा वेळेला आपण योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये वेळ न घालवता, कारण हा प्रसंग आहे, ही एक घटना आहे ज्याला आपण दुर्घटना म्हणूया, अशा दुर्घटनेमध्ये वेळ न घालवता बाधित व्यक्तीला तात्काळ अपघात स्थळापासून दूर थंडी म्हणजे सावलीच्या ठिकाणी आपण त्याला नेलं पाहिजे. विषबाधित व्यक्ती आहे त्याच्या अंगावरती कुठे कीटनाशक पडलं असेल तर ते त्वरित पाण्याने धुवावं, साबणाने स्वच्छ करून घ्यावं, स्वच्छ टॉवेलने पुसावं. कीटकनाशक जर पोटात गेलं असेल तर ओकारी करण्याची किंवा उलटी करण्याची उपाययोजना करा. विषबाधित व्यक्तीला जर जास्त घाम येत असेल तर त्याचा घाम कोरड्या टॉवेलने नेहमी सतत पुसत राहा. विषबाधित व्यक्तीला जर थंडी वाजत असेल तर त्याला पांघरून घाला. श्वासोश्वास जर बंद झाला असेल तर त्याला त्वरित कृत्रिमरित्या तोंडावाटे त्याला श्वासोश्वास द्या. झटके जर येत असेल तर त्या विषबाधित व्यक्तीच्या दोन जबड्यांच्या मध्ये मऊ कापडाची गुंडाळी करून ठेवा जेणेकरून त्याच्या तोंडाला इजा होणार नाही. शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न आपण करा, परंतु शुद्धीवर आणत असताना शुद्धीवर आणल्यानंतर त्याला कुठ काहीही खाण्यापिण्यास देऊ नका. विषबाधित व्यक्तीला त्वरित सगळे प्रथमोपचार केल्यानंतर त्याला त्या कीटनाशकांच्या माहितीसह किंवा त्या माहिती पत्रकासह डब्यासह त्याला ती माहिती डॉक्टरांना द्या, त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करा आणि विषबाधित व्यक्ती हा पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याला घरी घेऊन यायचं नाही. त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करूनच त्या विषबाधित व्यक्तीला आपण घरी आणलं पाहिजे. शेतकरी बंधूंनो, एकंदरीतच मी आपला एक तास वेळ इथं घेतला. आजचा जो विषय मला महत्त्वाचा वाटला किंवा बऱ्याच ठिकाणी या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कापूस पिकामध्ये पाहायला मिळत आहे, परंतु जेव्हा कधी आपल्याला अशी बातमी कळते तेव्हा आपण भीतो, भीतीपोटी आपण निरनिराळ्या कीटनाशकांच्या फवारण्या करतो. मला या मार्गदर्शनाच्या माध्यमातून एकच गोष्ट आपल्याला सांगायची आहे की रासायनिक कीटनाशकांचा वापर करणे म्हणजेच किडींचं प्रभावी नियंत्रण होईल असं नाही. आपल्याला अगदी आत्तापासून फुलं लागण्याच्या अवस्थेपासून त्याला लागणाऱ्या ज्या पात्या फुलं आहेत त्यांचं निरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. डंख लागलेल्या पात्या असतील, फुलं असतील, ती वेळीच ओळखून त्या नष्ट करणं आपल्या गरजेचं आहे. कारण मी आपल्याला सांगितलं या एका फुलापासून 200 अळ्या तयार होणार आहेत. आणि एकंदरीतच जर आपण या छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्व समजून, निंबोळी अर्क आहे, कापूस पीक 40 दिवसाचं झाल्यानंतर कुठल्याही रासायनिक कीटनाशकांचा वापर न करता निंबोळी अर्काची फवारणी केली तर आपल्याला रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भावसुद्धा कमी राखता येईल. पिवळ्या चिकट सापड्यांचा वापर आपण करू शकता ज्यामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे या चारही प्रकारच्या रसशोषण करणाऱ्या किडींचं प्रभावी व्यवस्थापन तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळं या पिवळ्या चिकट सापड्यांचा वापर करा, कामगंध सापड्यांचा वापर करा, प्रकाश सापड्यांचा वापर करा, डेल्टा ट्रॅप्स आहेत त्यांचा वापर करा, जैविक कीटनाशकं ज्यामध्ये जैविक बुरशीजन्य कीटनाशक मी तुम्हाला सांगितलं, बिव्हेरिया बेसियाना 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या जैविक कीटनाशकाचा वापर आपण करू शकता. नीम आधारित कीटनाशकं आहेत ज्यामध्ये आझा डायरेक्टिन 300 PPM आहे, आझा डायरेक्टिन 1500 PPM आहे, आझा डायरेक्टिन 10000 PPM आहे, आझा डायरेक्टिन 50000 PPM आहे यासारख्या कीटनाशकांचा, नीम आधारित कीटनाशकांचा सुद्धा आपण वापर करू शकता. निंबोळी अर्क सांगितलं मी तुम्हाला, दशपर्णी अर्क आहे त्याचा सुद्धा वापर आपण करू शकता. जी काही कमी खर्चिक कीड व्यवस्थापन पद्धती आहेत त्यांचा अवलंब आपण केला पाहिजे. कामगंध सापळे, प्रकाश सापळे, पिवळे चिकट सापळे हे आपल्याला कीड व्यवस्थापन आणि कीड सर्वेक्षणासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यांचा वापर आपण केला पाहिजे. कापूस पिकावरील ज्या काही रसशोषण करणाऱ्या किडींसाठी मी पिवळे चिकट सापळे सांगितले, हे पिवळे चिकट सापळे आपण घरच्या घरी तयार करू शकतो. बाजारात सुद्धा पिवळे चिकट सापळे मिळतात. एकदा ते आपण विकत आणली तर 15 ते 30 दिवस आपण ती वापरू शकतो, नंतर परत आपल्याला त्या सापळ्यांवरती खर्च करावा लागतो. परंतु हे चिकट सापळे जर आपण स्वतःच्या घरीच स्वतः तयार केले तर
चार ते पाच वर्षापर्यंत एकदा तयार केलेली पिवळे चिकट सापळे तुम्ही वापरू शकता. मित्र हो, पिवळे चिकट सापळ्यांच्या निर्मिती याविषयी सुद्धा मी एक ऑनलाईन प्रशिक्षण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घेतलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला फेसबुक लाईव्ह माझ्या फेसबुक अकाउंटवरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि कधी वेळ मिळाला तरी आपण परत या पिवळ्या चिकट सापळ्यांच्या निर्मितीविषयी एक प्रशिक्षण अजून घेऊयात. पण सांगायचं तात्पर्य जर थोडक्यात जर पिवळ्या चिकट सापळ्यांच्या निर्मितीविषयी सांगायचं झालं तर जे काही पिवळे पुठ्ठे आहेत बाजारामध्ये आपण बघतो की फोमशीट मिळतात, किंवा फोमशीट जर आपल्या लक्षात येत नसेल तर आपण बघतो की वेगवेगळ्या बियाण्याच्या कंपन्या आहेत, ज्या कंपन्या त्यांच्या बियाण्याची जाहिरात करण्यासाठी एक एक बाय एक फुटाचा पुठ्ठा असतो जो एखाद्या खांब्यावरती किंवा झाडावर लावलेला असतो. तशी पिवळ्या रंगाची पुठ्ठे आपल्याला घ्यावी लागतील. त्याला एरंडीचं तेल लावता येईल किंवा पांढरा ग्रीस लावता येईल आणि त्यांचा वापर आपल्याला करता येईल. एक ही पुठ्ठे आपण जर तयार करून वापरले तर आपण चार ते पाच वर्ष सहज त्यांना वापरू शकतो. आणि ज्या कंपन्या जसं करतात की त्याला कोणता तरी एखादा पेटेंटेड ग्लू त्याला लावून देतात आणि मग दगडाने जरी घासलं तरी तो चिकट पदार्थ निघत नाही, तसं आपल्याला करायचंच नाही. एरंडीचं तेल आहे, पांढरं ग्रीस आहे, त्याच्यावर एक आठवड्यानंतर बरेच कीटक चिटकले त्याला ओल्या फडकांना आपण पुसून घेऊन त्यावरती परत त्याचा आपण एरंडीचं तेल असेल किंवा पांढरा ग्रीसचा वापर करू शकतो. आणि जोपर्यंत आपल्याला वाटतं की आपल्या शेतांमध्ये रस शोषण करणाऱ्या किडी आहेत तोपर्यंत आपण त्यांचा वापर करू शकतो. शेतकरी बंधूंनो, एकंदरीतच या कापूस पिकामध्ये या एक लक्षात घ्या की सन 2002 साली बीटी कापूस म्हणजेच बोलगार्ड एक आलं, ज्यामध्ये क्रायवन एसी हे बॅसिलस थुरिंजियन्सिस या मातीत वास्तव्य करणाऱ्या जीवाणूपासून काढलेलं जनुक हे या कापसाच्या बियाणामध्ये टाकण्यात आलं. 2002 आपण या बीटी कापसाच्या लागवडी विषयी एवढे सकारात्मक नव्हतो. मग कालांतरानं आपण या बीटी कापसाकडे वळलो. सन 2006 साली BG2 आलं, बोलगार्ड 2 आलं, ज्यामध्ये क्रायवन एसी आणि क्राय 2 एव्ही हे दोन जनुक या बॅसिलस थुरिंजियन्सिस या मातीत वास्तव्य करणाऱ्या जीवाणूपासून काढून त्यामध्ये ते टाकलेलं होतं. कालांतरानं आपल्याला बीटी कपाशीचं पीक हे परवडायला लागलं. त्यामध्ये फक्त आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडींसाठीच फवारणीवरील खर्च होत होता, परंतु नॉन बीटी कपाशीची लागवड असेल ती आपण योग्य प्रकारे केली नाही, बीजप्रक्रिया आपण आपल्या बियाण्याला केली नाही, त्यातून या किडींमध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होत गेली. आणि आपण बघतो की जिथे कुठे कापसाची लागवड आहे त्या कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रापैकी 95%पेक्षा जास्त क्षेत्रावर बीटी कापूस आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात बीटी कापूस असून सुद्धा या बीटी कापूस ज्यावरती ज्या बीटी कापसाच्या तंत्रज्ञानाला बोंड अळ्यांच्या म्हणजे बोंड अळ्यांच्या विरोधात प्रतिकार क्षमता असलेलं हे वाण आपण ओळखत होतो, हे प्रख्यात होतं, अशा वाणावर सुद्धा आपल्याला गुलाबी बोंडअळी येताना दिसते. त्याचं कारण म्हणजे या प्रत्येक जीवाला जीवन व्यतीत करण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक जीव हा त्याच्या जीवनामध्ये त्याचं जीवन व्यतीत करण्यासाठी धडपडत असतो. आणि या गुलाबी बोंडअळीनं तिचं आयुष्य पूर्ण करण्यासाठी किंवा आयुष्य जगण्यासाठी सर्व धडपडा केला आणि त्या धडपडाचं फलित म्हणून आपण बघतोय की बीटी विषालासुद्धा प्रतिकार क्षमता या कापूस बियाण्याच्या विरोधात या गुलाबी बोंडअळीनं केलेली आहे. आणि सन 2017 साली आपण बघितलं 70-80-90% गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला कापूस पिकामध्ये जाणवत होता. शेतकरी बंधूंनो, या कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचं एकात्मिक व्यवस्थापन व कीटकनाशकांचा सुरक्षित वापर या विषयावर हे एक शेतकरी प्रशिक्षण कृषी विभाग यवतमाळ व कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, कृषी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम इथे आयोजित करण्याचा प्रयत्न केला. आपण बरेच शेतकरी या कार्यक्रमाला सामील झालेला असाल, बरेच शेतकरी या कार्यक्रमाला सामील होऊ शकले नसतील, तरीसुद्धा आपण ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवावी एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आणि मला असं वाटतं एक आपण 10 मिनटं जी काही आपली प्रश्न असतील समस्या असतील ती आपण जाणून घेऊया. आणि मला असं वाटतं कापूस पिकाविषयी जर आपल्या समस्या आल्या तर थोडं योग्य राहील. आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये मला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आपण निश्चित विचारा. आपण या 10-15 मिनटामध्ये आपल्या प्रश्नांचं निरासरण करण्याचा प्रयत्न करू. आपला काही प्रश्न असेल तर आपण तो निश्चित विचारा. आणि इथून पुढे
जे माझं मार्गदर्शन असेल तर मी आपल्यापर्यंत ही अशी माहिती पुरवेलच, माझ्या फेसबुक अकाउंटवरून असेल किंवा व्हॉट्सॲपवरून असेल, आपण सुद्धा इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पुरवावी. कारण शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांना सल्ला देणारे मला असं वाटतं की बरेच लोक आहेत, परंतु तो सल्ला त्यांना किती फायद्याचा ठरतो हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. आणि मला असं वाटतं कमी खर्चामध्ये जर आपल्याला कोणी कीड व्यवस्थापन किंवा पीक व्यवस्थापनाविषयी सांगत असेल तर आपण त्या गोष्टीचा विचार अवश्य केला पाहिजे. आपले काही प्रश्न असतील तर आपण थोडं 5 मिनटं कमेंट बॉक्समध्ये बघूयात, आणि काही प्रश्न आले नाहीत तर आपण आपला कार्यक्रम इथे समाप्त करूया. मला वाटतं मी 1 मिनटं थांबतोय, अजून तर प्रश्न नाहीत कोणाचे, परंतु बघूयात. कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. काही हरकत नाही, मला वाटतं कुणाचेच प्रश्न नाहीत, चांगली गोष्ट आहे. असेच प्रश्न आपल्या पुढे कधीच येऊ नयेत, समस्याही आपल्या पुढे कधी येऊ नये एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि हा आपला सुरू असलेला खरीप हंगाम हा सर्वांना भरभरेटीचा, तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळवून देणारा, तुमच्या उत्पादनाचं रूपांतर उत्पन्नात करून देणारा असतो, एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण सर्वांनी या कार्यक्रमाचं, या मार्गदर्शनाचा लाभ घेतला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. आपण असेच जुळत चला, आपले ही जी माहिती आहे ती शेतकऱ्यांपर्यंत, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत चला. एवढं बोलून मी आपली रजा घेतो, धन्यवाद. आपल्या काही सूचना असतील तर त्या आपण कमेंट बॉक्समध्ये, आणि आपला अभिप्रायसुद्धा आपल्या या कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर ठेवावा. नमस्कार, धन्यवाद.